नाउ नेक्स्ट पॉइंट इज ब्युएंट फोर्स. ब्युएंट फोर्स ला आपण प्लावक बल असे म्हणतो. ऍक्टिव्हिटी इज गिवन, टेक अ प्लास्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाइटली. अशी एक बॉटल घ्यायची प्लास्टिकची, तिचं घट्ट टोपन बसवून हे करायचं, किंवा बॉल घ्यायचा आहे आणि एका टबमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ऑब्झर्व करायचं. बोथ विल फ्लोट ऑन द वॉटर, मीन्स बॉटल ऑल्सो फ्लोट ऑन वॉटर, बॉल ऑल्सो फ्लोट ऑन वॉटर. ट्राय अँड पुश इट इन टू द वॉटर. काय करायचं, पुन्हा ते पाण्यामध्ये ढकलायचं बॉल पण आणि बॉटल पण. इवन वेन पुश्ड इट कंटिन्युअस टू फ्लोट. आपण हात काढल्याबरोबर ते लगेच काय होतं, तात्काळ पाण्याच्या पृष्ठभागावर येत. दिस शोज दॅट एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन वॉटर, ऍट द सेम टाइम वॉटर ऑल्सो एक्झर्ट प्रेशर इन अपवर डिरेक्शन. द वेट ऑफ बॉटल इज निग्लिजिबल, वेट ऑफ बॉल इज ऑल्सो निग्लिजिबल. इफ वी फिल दिस बॉटल विथ वॉटर, आता काय केलं आपण, पाण्याने ही वॉटर बॉटल भरली पा अँड टाईट क्लोज द लीड अँड रिलीज इन द वॉटर. नाव द बॉटल विल फ्लोट बट इन साईड द वॉटर. आता ही बॉटल काय होते, फ्लोट, पूर्ण तळाला जाऊन बसत नाही तर ती अशी मध्येच पाण्याच्या फ्लोट होते, म्हणजे पाण्याच्या मध्यभागी पाण्याच्या आत ती काय होते, तरंगते, तळाला जाऊन बसत नाही. जसं आपण दगड टाकला तर तो तळाला जाऊन बसतो, तो काय फ्लोट होत नाही. पण ही बॉटल, तेवढ्याच वजनाचा दगड टाकला आपण बॉटलच्या वजना इतका तर तो तळाला जाऊन बसत. पण इथं तेवढ्याच वजनाची बॉटल जिचं टोपण घट्ट बसवले ती मात्र काय होते, इट फ्लोट इन साईड द वॉटर. वाय डज दिस हॅपन, रिझन इज गिवन. द एम्प्टी प्लास्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सर्फेस ऑफ वॉटर. एम्प्टी बॉटल तर फ्लोटच होती. ऑन द कॉन्टेररी द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इन साईड द वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. पण तीच बॉटल पाण्याने भरलेली पाण्याच्या आतमध्ये तरंगताना दिसते पण बॉटमला जात नाही. का घडतं असं बघा, द वेट ऑफ एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द वेट ऑफ द बॉटल इन साईड. म्हणजे हे तरंगणाऱ्या बॉटलपेक्षा या बॉटलचं वजन जास्त आहे, म्हणजे हिचं निग्लिजिबल आहे, नगण्य. सच अ बॉटल विथ वॉटर नायदर फ्लोट्स ऑन द सर्फेस नॉर डज इट गो टू द बॉटम. आता इथं तर पूर्णपणे ह्या बॉटलचं वेट कसं आहे, निग्लिजिबल आहे. पण इथं काय झालेलं आहे, या बॉटलचं वेट पाण्याच्या आत तरंगते तिचं आणि तिच्या आत असलेलं पाण्याचं वेट ह्याचं जर कम्पॅरिझन केलं तर या बॉटलचं वेट काय असतं, निग्लिजिबल असतं. म्हणजे वेट ऑफ बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड विथ द वेट ऑफ द वॉटर इनसाईड. या बॉटलच्या आत असलेल्या पाण्याच्या वजनाच्या कम्पेअर केलं तर ह्या बॉटलचं वजन निग्लिजिबल असतं. सच अ बॉटल्स विथ वॉटर नायदर फ्लोट्स ऑन द सर्फेस नॉर डज इट गो टू द बॉटम. दिस मीन्स द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्टिंग डाऊनवर्ड्स. आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी कसं असतं, खालच्या दिशेनं कार्य करतं. म्हणजे बाटलीवर खालच्या दिशेनं प्रयुक्त होणारं जे गुरुत्वीय बल आहे, दिस मीन्स द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍक्टिंग डाऊनवर्ड्स मस्ट हॅव बीन बॅलन्स्ड. दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज बॅलन्स्ड बाय अन अपोजिंग फोर्स. विरुद्ध फोर्सने ते बॅलन्स केलं जातं. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डिरेक्शन डाऊनवर्ड आहे, आता विरुद्ध दिशा डाऊनवर्डची कोणती येणार, अपवर्ड. मस्ट हॅव बीन बॅलन्स्ड बाय अन अपोजिंग फोर्स इन अपवर्ड डिरेक्शन, वरच्या बाजू, ऑन द बॉटल फिल्ड विथ वॉटर. धिस फोर्स मस्ट हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम वॉटर सराउंडिंग द बॉटल. मग हे फोर्स कुठून येतं, तर ह्या पाण्याच्या सभोवताल, बाटलीच्या सभोवताली असलेल्या पाण्यातून आणि ते वरच्या दिशेने. द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर इज कॉल्ड ॲज अ ब्युएंट फोर्स. वॉट इज ब्युएंट फोर्स, द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड ॲज ब्युएंट फोर्स. पा म्हणजे
प्लावक बल म्हणजे काय तर पाण्यात किंवा अन्य द्रवात किंवा वायूत असलेल्या वस्तूवर वरच्या दिशेने प्रयुक्त बलाला प्लावक बल असं म्हणतात. द अपवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड ग्रॅव्हिटी फोर्स. नाव एक्झाम्पल सर गिवन An iron nail sink in water, but why does not massive steel ship floats on it? बघा लोखंडी खिळा टाकला तर पाण्यात बुडेल, पण मोठमोठी लोखंडाची जी जहाज आहेत स्टील शिप जे आहेत ते फ्लोट होतात. When an object is dipped in liquid, a buoyant force acts on it, and hence it appears that the weight of the object is reduced. म्हणजे वेट त्याचं काय होतं रिड्यूस होतं. वेन एन ऑब्जेक्ट डीप इन लिक्विड पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतं त्यावेळेला, ज्या वेळेला द्रवात बुडवतो आपण एखादा पदार्थ तेव्हा त्या पदार्थावर प्लावक बल प्रयुक्त होतं आणि त्यामुळं वस्तूचं वजन कमी झालंय असं आपल्याला जाणवतं. म्हणजे वेन एन ऑब्जेक्ट डीप इन लिक्विड अ ब्युअंट फोर्स ऍक्ट ऑन इट अँड हेन्स इट अपीयर दॅट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज रिड्यूस्ड. सेकंड एक्झाम्पल, इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं सोपं आहे, याचं मुख्य कारण काय आहे? आता समुद्राचं पाणी खारट असतं म्हणजे त्याची घनता जास्त आहे आणि त्यात क्षार विरघळलेले असतात, त्यामुळे आपल्याला समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणं सोपं. दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे गोड पाणी, खाऱ्या पाण्याची घनता जास्त असते ड्यू टू सॉल्ट डिझॉल्व्ह. कशामुळे घनता जास्त असते? तर सॉल्ट डिझॉल्व्ह झाल्यामुळे. इन दिस बुक यू हॅव टू सीन दॅट लेमन सिंक इन अ ग्लास फिल्ड विथ वॉटर बट इट फ्लोट्स वेन वी स्टर इट टू स्पून ऑफ सॉल्ट इन द वॉटर. हा ऍक्टिव्हिटी करून बघा, तुम्ही ग्लासात पाणी घ्या आणि लिंबू टाका, ते बुडेल, आणि त्याच पाण्यात पुन्हा 2 चमचे मीठ टाका तर ते लिंबू काय होईल फ्लोट होईल. इन सॉल्टी वॉटर द ब्युअंट फोर्स एक्सीड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सॉल्टी वॉटरमध्ये काय झालं, प्लावक बल हे गुरुत्वीय बलापेक्षा जास्त होतं, त्यामुळे लिंबू तरंगताना आपल्याला पाहायला मिळतं. ब्युअंट फोर्स डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स, फर्स्ट वन इज व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट अँड सेकंड वन इज डेन्सिटी ऑफ लिक्विड. द ब्युअंट फोर्स इज अ मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. जर व्हॉल्यूम डिपिंग ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम जास्त असेल तर प्लावक बल जास्त असतं. अँड डेन्सिटी ऑफ लिक्विड, मोर द डेन्सिटी ऑफ लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ ब्युअंसी. जर त्या द्रवाची घनता जास्त असेल तर तेवढं प्लावक बल सुद्धा काय असतं जास्त असत. हॅलो स्टुडंट्स, हिअर वी स्टॉप अवर टीचिंग अँड यू हॅव टू राईट होमवर्क. द क्वेश्चन्स आर गिवन इन द नेक्स्ट स्लाइड. ट्राय टू लिसन व्हिडिओ अगेन अँड अगेन अँड राईट द आन्सर्स ऑफ द गिवन क्वेश्चन. सो ऑन एव्हरी असाइनमेंट द क्वेश्चन्स विच आर इन असाइनमेंट आर given to the test. So listen video regularly. Okay, thank you.